कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार प्रथम व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि आपले कृषी वार्ता चॅनल ज्या मित्रांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृषी वार्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज साडेचार महिने कपाशीला आपल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज आपल्याला आपण कपाशीचं पूर्ण येथे जे शेड्यूल दिलेलं आहे तर पूर्ण रिझल्ट आज आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला सांगणार आहोत कोणती कपाशी येथे चांगली आहे हे पण आपल्याला आपण आज दाखवून देणार आहोत आणि पुढच्या वर्षी कोणतं वाहन आपण करू शकता हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत मित्रांनो इथे पाहायचं आहे तर बॅक कॅमेऱ्याच्या साह्याने मी तुम्हाला आता हे पूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो हा आपला राशी मॅजिकचा प्लॉट आहे आपण पाहिल्यापासून हा पाहिलेला आहे तर एकदम मधोमध मित्रांनो आपण आहे याच्या तीन सध्या आपण केलेल्या आहेत हे पा बऱ्याचशा पाकळ्या आपण इथे मोकळ्या इथे पाहत आहोत हे पा तर मधल्या वेळेसने आपण आपल्याला दाखवू शकलो नाही काउसाच इतका होता की आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही तर आज आपण साडेचार महिन्याचा रिझल्ट आपल्याला राशी मॅजिकचा इथे देत आहोत तर हा मित्रांनो कापूस राशी मॅजिकचा आहे हा पाहा तर पाहू शकता आपण हे पाहा वडतानी पाकळीमध्ये मित्रांनो हा शिल्लक राहतो म्हणजे वडतानी पूर्ण असा हा ओढून येत नाही तर पाहू शकता आपण हे पा इथे पण पा चार ते पाच पाकळीमध्ये मित्रांनो राशी मॅजिकचा कापूस आहे वट त्यांनी थोडा नॉर्मल मित्रांनो हा त्रास देतो म्हणजे फास्टमध्ये हा वडला जात नाही तर आपण पाहू शकता आहे पहा तर हा मित्रांनो राशी मॅजिकचा कापूस आहे पाहू शकता आपण तर शेवटच्या शेणाला आपण कोणती व्हरायटी चांगली आहे हे पण आपल्याला इथे सांगणार आहोत तर क्रमवारीनुसार एकदम चांगली व्हरायटी आणि शेवट नंबरची व्हरायटी हे पण आपण इथे आपल्याला आज सांगणार आहोत तर हा मित्रांनो राशी मॅजिकचा कापूस आपण पाहू शकता हे पहा तर आता चला आपण दुसऱ्या वानाकडे जाणार आहोत हे मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ हे वान आहे पावसाचे एवढं झाल्यामुळे मित्रांनो सध्या झाडावरती पानं येते शिल्लक नाहीत परंतु सर्वात बेस्ट व्हरायटी मित्रांनो ही आहे कापूस इथं आपण जर वेचणीला घेतला तर एकदम सुपर पद्धतीने मित्रांनो हा निघतो हे पहा आणि वेचणीला एकदम सोपी आहे वजनाला एकदम बेस्ट आहे फक्त फवारणी मित्रांनो एखादी हिच्यावरती जास्त घेणं गरजेचं असतं नाहीतर आपल्या चार वाहनामध्ये एक नंबरचं वाण आपण याला निवडलेलं आहे कारण व्हरायटी एकदम खासा आहे वजन आहे कापूस वेचायला सोपा आहे तर एकदम बेस्ट मित्रांनो ही सराशी सहाशे एकोणसाठ व्हरायटी एकदम जबरदस्त मित्रांनो आहे आपण दोन बॅगी याच्या इथे केलेल्या होत्या राशी मॅजिकची एक बॅग घरापाशी आपण केली होती तर कापूस वेचणीला सोपा आहे लेबरला पण आपण येथे विचारला असता लेबर पण याच वाहनावरती एकदम खुश आहे वेचणीला एकदम सोपा आहे कापूस पण जास्त निघतो वजन पण मित्रांनो चांगला आहे हा मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठचा सा कापूस आहे पाहू शकता आपण हे मित्रांनो आपलं वैयक्तिक मत आहे आपापल्या परीनं आपण कापसाची जे व्हरायटी चांगल्या आहेत ते आपण येथे समजू शकता येथे आपण कोणाच्याही भावना दुखू शकत नाही हे आपण इथे समजून घ्या आपल्यापरीनं आपल्याला हे वान येथे उत्कृष्ट वाटलेलं आहे आपण शेवट आपल्याला क्रमवारीनं आपण कोणतं वान चांगला आहे हे पण इथे दाखवून देणार आहोत हे मित्रांनो जी एच एच झिरो एकोणतीस रॅम जी ही व्हरायटी आहे हिचा कापूस आपण पाहून घ्या तर हे पा ही एकदम मित्रांनो चिवट अशी ही व्हरायटी वेचणीला आहे कापूस वेचताना पण फास्टमध्ये मित्रांनो हा निघत नाही वेचणी किचकट असा हा कापूस आहे जर कापसाबद्दल सांगायचं झालं तर कापूस मित्रांनो चांगला आहे परंतु चिवट अशी व्हरायटी आहे वेचणीला उरकत तर मित्रांनो अजिबात नाही कापूस आपण पाहू शकता व्हरायटी मित्रांनो रोज किडीस बळी पडणारी आहे किडी जास्त याच्यावरती येतात पान जास्त हिरोड मित्रांनो असल्यामुळे रोगपिढीचा आटाकीच्यावर जास्त होतो तर चला आता शेवटच्या वानाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो इथे आपण शेवटचं वाण धंदे उपलब्ध येथे केलेलं आहे तर एक बॅग मित्रांनो इथे आपण ही केली होती तर हिचा कापूस पाहून घ्या तर हे पाहू शकतो मित्रांनो हे पहा हा कापूस मित्रांनो वीसनी सोपा आहे परंतु हिच्यापेक्षा राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो आपल्याला चांगली वाढलेली आहे कारण तो कापूस आपल्याला एकदम जबरदस्त येथे वाटतो तर हा धंदेवचा मित्रांनो कापूस आहे हे पाहू शकता आपण कापूस मित्रांनो चांगला आहे कापसाला नाव ठेवायला जागा नाही तर आपण सांगायचं सा झाल्यास तर एक नंबर क्रमवारीमध्ये राशी सहाशे एकोणसाठ दोन नंबर धनदेव प्लस तीन नंबर राशी मॅजिक चार नंबर श्रॅम बाय सेटची जी एच एच झिरो एकोणतीस हे वानं क्रमवारीनुसार येथे ठरवलेले आहेत हे मित्रांनो पहिल्यांदाच आपण सांगितलेलं आहे हे आपलं वैयक्तिक मत आहे आपण आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती या चारही वानाचा डेमो घेऊन या व्हरायट्या आपल्याला साडेचार महिन्याचा रिझल्ट आपल्याला डोळ्यासमोर दिलेला आहे हे आपलं एकदम फिक्स असं मत मित्रांनो आहे आणि वैयक्तिक मत आहे हे आपण इथे लक्षात घ्या कोणाच्याही भावना दुखवायचं आपलं येथे कारण नाही आपल्याला जर दुसऱ्या व्हरायट्या आपल्या क्रमवारीनुसार चांगल्या वाटत असतील तर ते आपलं वैयक्तिक मत आहे आणि हे आपलं वैयक्तिक मत आहे तर पुढील वर्षासाठी मित्रांनो आपण व्हरायटी करताना आपण जे व्हरायटी आहे ते क्रमवारीने सांगितलेल्या आहेत क्रमवारीमध्ये राशी सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी मित्रांनो आपण अवश्य येथे करा आपल्याला निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओमध्ये आज आपण इथे थांबणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद